तरी काही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत, ते आपल्याला सांगतीलच त्यांनी काय पुढं केलेलं आहे ते. पण शिंदे गुरुची परिस्थिती अशी आहे मला वाटतं की हे सरकार आपल्याला काही दिल लवकर काय म्हणून वाटत नाही. हे एक नंबरचं चुते आणि लबाड सरकार आहे, त्यासाठी आपल्याला संघर्ष हा करावा लागणार आहे. आणि हा संघर्ष करण्यासाठी तुम्ही कुठंतरी नियोजन करून ना तुम्हाला काय वाटते सगळ्या ठिकाणी लबाडीच आहे वयांची, शेतकऱ्यांच्या लबाडी, ह्याच्या बरोबर लबाडी, लबाडाशिवाय याचा उद्योगच नाही. आणि ह्या सरकारला एकच गोष्ट मान्य, लोकांनी ज्या क्षेत्रातल्या ज्या शेतकऱ्यांचा उदाहरणार्थ त्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचं कर्ज माफी जाईल, अनेक मराठ्यांनी आत्महत्या केल्यामुळे मराठा आरक्षण झालं, तसं आपल्या ज्येष्ठ नागरिकांना मला वाटतं आत्महत्या करायचे सरकार लावणार आहे. त्यावेळेलाच आपल्याला काहीतरी जे कुठंतरी मिळते. आता आमचं उदाहरण आता घ्या ना, आपलं आमच्या भगवानांना कशापाई घेईल पाहिजे, केवळ आर्थिक विवंचन नाना ह्या गावामध्ये नाही, प्रत्येक गावामध्ये इतके ज्येष्ठ नागरिक असे की त्यांना एक वेळेला चहा मिळाला, अनेक ज्येष्ठ नागरिक असे अन्ना वाचून उपाशी राहत आहेत, ज्येष्ठ नागरिक असे अनेक आहेत की त्यांना त्यांच्या दवाखाना मिळत नाही म्हणून ते मरत आहेत. काय जर हे जर होणार असेल तर तुम्ही काहीतरी त्याचं नियोजन करा, आणि तुमच्या फॅसकॉन मधून गुरुजी काय केलंय हे सगळ्या लोकांना सांगा. नाही तर कुणाचं जरी आम्हाला आपल्याला आंदोलन करावं लागेल, कुठंतरी रस्ता रोको करावं लागेल, नाही तर कुठंतरी आत्महत्या करावं लागतील. जसं आत्महत्येला आमच्याकडे प्रवृत्त आहेत बरीच माणसं, आज गावात 10-15 जण तयार आहेत, म्हणजे नाही काय होतं जायला बोलून तर जाऊन असं असं जगण्यापेक्षा असं मिळेल काय वाईट आहे. त्याच्यातलं एक उदाहरण झालं गेलं एक असे, आता अजून बरेच प्रवृत्त आहेत, त्यांची परिस्थितीच तशी आहे. ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल एवढं मी सांगतो. निवडून गेले असं म्हणतात लोक, मला नाही वाटत अजून, पण गेलोय निश्चित असं झालेलं आहे. त्याचा कुठं सत्कार करावा खरं गरज नाही आहे त्याची सुद्धा, पण त्या निमित्ताने इथं एकत्रित आपण आलात त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. प्रश्न असा आहे की दोघा तिघांचं हे भाषण ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरंच काही वेगळं आहे का. पहिली सुरुवात ही वेगळ्या पद्धतीने केली, दुसरी वेगवेगळे प्रॉब्लेम होते ते सांगितले, आणि सगळं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं खरंच वयोवृद्ध माणसाचे काही प्रश्न असतात ते इथं मांडले का. मांडले, जरूर मांडले, पण ते आणि आपण जे काम करतोय म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचं काम करतोय ह्याच्यात फरक आहे का. तर आहे, त्याचं कारण आहे तसं नीट समजावून घ्या की दोन प्रकारचं आहे, शहर आणि ग्रामीण हे दोन भाग आहेत. शहरातली ते ज्येष्ठ वेगळे आणि ग्रामीणमधले ज्येष्ठ वेगळे, यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे वेगळे आहेत. मग आता हे संघटना उभी राहिलेली आहे की कशी उभी राहिलेली आहे, तर एक गावामध्ये संघ आहे, तालुक्यामध्ये अनेक संघ आहेत, जिल्ह्यामध्ये अनेक संघ आहेत, राज्यामध्ये संघ झाला आहे, आणि देशामध्येही ज्येष्ठ नागरिक संघ झालेला आहे. पण ही संघाची जी आपण पद्धत सांगितली किंवा जी रचना सांगितली, कुठंतरी आपण एकत्रित हे सगळं जुळलं पाहिजे, जुळवलं पाहिजे का. उतारावयामध्ये 60 नंतर आपण एखादी कुठेतरी बघतोय, ते कुठेतरी एका जागेवर आलं पाहिजे, बसलं पाहिजे, एकमेकांच्या गोष्ट केलं पाहिजे, आणि मग मात्र आपले ते तास दोन तास दिवसाचे कसं गेलं हे कळतच नाही. पैसा हा सर्वस्व नाही, पैसा हा माणसाचा सर्वस्व नाही.